सांगलीच्या कवठे मंगळ इथं आठवडा बाजारानं तब्बल 7 महिन्यांनी मोकळा श्वास घेतलाय. बाजारामध्ये तुरळक गर्दी मात्र दिसून येत आहे. संपूर्ण भारतभर कोरोनाचा फैलाव वाढू लागला होता. या अनुषंगानं मार्च 2020 पासून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील आठवडा बाजार बंद करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये कवठे मंकाळ आणि तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानं तालुक्यातील आठवडा बाजार चालू करण्यात आले. परंतु ग्रामीण भागात अजूनही एसटी बसेस चालू नसल्यानं आठवडा बाजारामध्ये गर्दी दिसून येत नाही. याबरोबरच सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर कमी झाल्याचंही दिसून येत होतं. तालुक्यातील अलकुड एस इथल्या चटणी व्यापारी सुभाष पाटील यांनी आठवडा बाजार सुरू केल्यानं समाधान व्यक्त केलं आहे. सुभाष पाटील, अलकुड माझा चटणी व्यवसाय आहे. गेली 7 महिने लॉकडाऊन असल्यामुळे तुमचा व्यवसाय पूर्ण ठप्प होता, परंतु आज मार्केट बाजार चालू असल्यामुळे समाधान वाटत आहे आणि इथून पुढे व्यवसायाला चालना मिळेल अशा आशा. विश्वंसनगर, SBN मराठी, कवठे मंकाळ.